2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्षातील उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली असून नागरिकांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चंद्रपूर आर्णी लोकसभा लढविण्याच्या दृष्टीने कंबर कसली असून मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे संभाव्य उमेदवार म्हणून मतदारसंघात तयारीला लागले आहेत. उंबरकर समर्थकांनी ते चंद्रपूर आर्णी लोकसभा निवडणूक लढतील अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या. उंबरकर यांनीही हा मतदारसंघ मनसेसाठी पोषक असल्याचे सांगत पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढून विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही सुरुवातीपासूनच चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्रामध्ये मनसेची एक मोठी ताकद आहे. चंद्रपूरमध्ये जर तुम्ही पाहिलं असाल तर चंद्रपूरला आमचे महानगरपालिकेमध्ये 2 नगरसेवकसुद्धा आहेत. मागच्या वेळेसचे निकाल जर पाहिले असेल तर वरोरामध्ये चांगलं मतदान मनसेने घेतलेलं आहे. वणीमध्ये सुद्धा विधानसभेने मनसेने मतदान चांगलं घेतलेलं आहे. वणी शहरात जर तुम्ही पाहिलं असेल तर नगरपालिका महानगर नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ही आमच्या ताब्यात होती. त्याच्यामुळे हा मतदारसंघ मनसेला पोषक आहे आणि त्याचप्रकारे सन्माननीय साहेब संपूर्ण महाराष्ट्राचं चाचपणी करत आहेत. या मतदारसंघातून तुम्हाला संधी दिल्यास काय चित्र राहील? सन्माननीय साहेबांनी आदेश दिला तर त्या आदेशाचं निश्चित पालन करू आणि नुसतं पालन नाही तर तो आदेशाचं विजयापर्यंत आम्ही जाऊ.